कोणी पाठवली ही साडी? माहित नाही आबा, पाठवणाऱ्याचं नाव नाही लिहिलंय. निघून गेलाय. शंकाच नाही, हे नक्कीच विशालचं काम असणार. केतकीच्या साखरपुड्याच्या वेळेला त्यांनी असाच विघ्न आणायचा प्रयत्न केला होता. अगं पण तो इकडे नाहीये ना. त्याच्या मित्राने पण मला हेच सांगितलं होतं. मला वाटतं की माझा बदला घेण्यासाठी विशालने हे पाठवलंय. सिद्ध, तुला काही झालं ना तर मी स्वतःला कधीच नाही माफ करू शकणार. केतू अगं नको घाबरूस, सिद्धार्थला काहीच होणार नाही. सिद्ध, मी तुला सांगितलं होतं हळद लागल्यानंतर बाहेर पडायचं नसतं. अरे हे चांगलं नसतं, पण नाही, कुणीच माझं ऐकलं नाही. बहिणी तू घाबरू नकोस, काहीच होणार नाहीये मला. एक्झॅक्टली, ही पॅनिक व्हायची वेळ नाहीये. मी एक काम करतो, निखिल तू चल माझ्याबरोबर पोलीस स्टेशनला. हा, आणि केतू तू अजिबात काळजी करू नकोस. सिद्धला काय कुणालाच काही होणार नाही या घरात. मला वाटतं आम्ही निघायला हवं. राधिका, हे दोघे येईपर्यंत थांबतेस का? निखिल परत आल्यावर सोडेल तुम्हाला घरी. मावशी, मी सोडून येतो त्यांना. हा, मलाही तसंच वाटत. नाही, याची काही गरज नाही. आणि वहिनी, तू टेन्शन घेऊ नकोस, आपल्याला कोणी काहीच करू शकत नाही. के तू काळजी घे, चल वहिनी सांभाळून जा. हे बघ, सिद्धला काहीही होणार नाही. अजिबात काळजी करू नकोस बाळा, रडू नकोस, शांत रा. ओ माय गॉड, केतूच्या हातची मेहंदी सुद्धा पुसली गेली, म्हणजे आणखी एक अपशकून. बाई, काही नाही होणार. निखिल आणि आबा गेलेत ना पोलीस स्टेशनला. गौरी जा, केतकी लाभ घेऊ. हो हो, केतकी सांभाळून. अवकाश, सावकाश, सावकाश नाही त्याला. बघितलंस ना अनुराधा, परवापासून तुला सावध करत होतो. घरावर एकदा अशुभाचं सावट आलं ना की संकट अशी एकामागून एक येतच राहतात. यासाठीच सावध करत होतो ना तुला. पण नाही, आमचं कोणी ऐकलंच नाही. चला ग. लग्न झाल्यावर आपण सगळे बाबांकडे राहायला जाऊया. हे काय मध्येच अचानक अचानक काही गोष्टी घडल्यात ना मामा, म्हणूनच असं वाटतंय. अरे ताई आणि भाऊजी परके नाहीये. हे बघ, मी ऋतूला घेऊन तिकडे राहायला जाणार आहे. तुला यायचं की नाही हे तुझं तूच ठरव.
काही गोष्टी बायकांनीच कराव्यात. नाचिकेत राव, तुम्हाला काही झेपणार नाही. अरे आला तुम्ही दोघं काय, म्हणजे लवकर आटपला कार्यक्रम. हा काय रे राजे, बघू तुमच्या हातावरची मेहंदी बघू. काय झालं राधिका, तुझी तब्येत बरी आहे ना? मला काही झालेलं नाहीये, पण या सीटच्या काळजीमुळे मात्र माझा जीव अर्धा झालाय. ह्याला काय झालंय, चांगला ठणठणीत येतो. काहीही होऊ शकत. नचिकेत, आजपर्यंत मी तुला काहीही म्हटलं नाही. वाटलं जाऊ दे, सीटच्या आनंदात आपण आपला आनंद मानूया. आज जो काही प्रकार घडला त्यावरून असं वाटतंय की आपण आपल्या निर्णयाचा पुन्हा एकदा शांतपणे विचार करावा. एक मिनिट, सीटच्या आनंदासाठी आपण त्याच्या जीवाची किंमत मोजायची आहे का? राधिका काय बोलतेस तू, काय काय घडलं काय तिकडे, मला काय नीट सांगशील की नाही? विशालनी केतकीला गिफ्ट पाठवलं. काय पाठवलं असेल? पांढरी साडी. काय? अरे सिदला जीवे मारण्याची ही धमकीच होती. सिद, हे बघ, मी तुला काही म्हटलं ना तर तुला वाईट वाटेल. आय एम सॉरी. केतकीचा भूतकाळ तुला आयुष्यभर छळत राहील. केलंय तिने, पण भरावं लागेल तुला. पण वहिनी, हे बघ सिद, मला असं वाटतंय की आपण ह्या नात्याचा पुन्हा एकदा शांतपणे विचार करावा. अरे हवं तर मी बोलते ना त्यांच्याशी, मी वाईटपणा घेते. तुम्हा दोघांना काय प्रॉब्लेम आहे? राधिका, हे बघ, आपण घरात कार्य काढलंय, उद्या लग्न आहे त्या दोघांचं, आणि तू काय नवीन बोलतेस? काही नवीन नाहीये, लग्न उद्या आहे, अजून झालं तर नाहीये ना. पण आपण त्यांना आपला नकार आजही कळवू शकतो. आणि मला वाटतं की जो काही प्रकार झालाय त्यामुळे ते आपल्या डिसिजनचा गांभीर्याने विचार करतील, आणि आपल्या डिसिजनमुळे आपल्यावर अजिबात रागावणार नाहीत. राधिका, पण त्यामुळे केतकी आयुष्यभर बिनलग्नाची राहील. अच्छा, म्हणजे आपण केतकीचा विचार करायचा, आणि आपल्या मुलाचा कोण विचार करणार आहे? उद्या उद्या हा तिकडे जाईल, काही कमी जास्त झालं तर सांगून ठेवते. हा जर सीतला काही झालं ना तर मी तुम्हा दोघांनाही माफ करणार नाही, लक्षात ठेवा. सिद्धार्थ, डोंट वरी. हे बघ, राधिकाच्या मनात केतकीबद्दल कुठलीही कटुता नाही आहे. अरे तुझ्या काळजीपोटी बोलली ती सगळं. विशालने साडी पाठवल्याचा विचार जरी मनात आला ना तरी सुद्धा अंगावर शहारा येतो माझ्या. तुम्हाला माहितीये त्याने संध्याकाळी केतकीला फोन केला होता, मी दम भरला त्याला म्हणून फोन कट केला त्याने. नाही एवढ्याने ऐकणारातला नाही येतो. मला वाटत तो लग्नात सुद्धा काहीतरी विघ्न आणायचा प्रयत्न करणार. आपल्याला काहीतरी केलं पाहिजे निखिल. यावेळी आपल्याला त्याच्यावर नजर ठेवायला हवी. फक्त तेवढंच नाही, आपल्याला सिद्धार्थरावांनाही सांगायला लागेल आणि त्यांना स्वतःची काळजी घ्यायला सुद्धा सांगायला पाहिजे. देवा, हे लग्न कुठलंही संकट न आणता पार पाडा.
अशाच अजून काही मालिकांचे व्हिडिओज बघण्यासाठी स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओज पाहत राहा.